नमस्कार, स्टँड अप मॅच बाय सुरेश शिंदे या शैक्षणिक व्हिडिओ चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा चॅप्टर नंबर 5 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरचा अभ्यास आपण सध्या करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण वर्ड प्रॉब्लेम्स कोणते असतात, वर्ड प्रॉब्लेम सोडवत असताना कोणत्या स्टेपच्या कोणत्या क्रमाने आपल्याला जायचं आहे, कोणत्या स्टेप्स वापरायचे ते आपण पाहिलं. टाईप्स ऑफ द वर्ड प्रॉब्लेम्स आपण पाहिलेले आहेत, कोणकोणत्या प्रकारचे वर्ड प्रॉब्लेम असतात हे आपण पाहिलेलं आहे. आणि शेवटी हे आपण एक ॲक्टिव्हिटी घेतली होती, त्यामध्ये एक वर्ड प्रॉब्लेम दिलेला होता, म्हणजेच इन्फॉर्मेशन दिलेली होती, त्या बाय युजिंग दिस इन्फॉर्मेशन वी फॉर्म देर आर इक्वेशन्स. आज आपल्याला त्याचाच वापर करून प्रॅक्टिस सेट 5.2 मधील एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायची आहे. तर प्रॅक्टिस सेट 5.2 क्वेश्चन नंबर 1 बघा काय. प्रॅक्टिस सेट 5.2 क्वेश्चन नंबर 1 इन एंड पहिली स्टेप काय आहे आपली, पहिल्यांदा फर्स्ट यू रीड द गिवन एक्झाम्पल, गिवन प्रॉब्लेम, गिवन इन्फॉर्मेशन केअरफुली. कशी वाचायची आहे? काळजीपूर्वक वाचायची आणि ती काय करायची, समजून घ्यायची अँड अंडरस्टँड इट. इन एन एनवेलप देर आर सम 5 रुपीज नोट्स अँड सम 10 रुपी नोट्स. एक एनवेलप आहे, पाकिट आहे, त्याच्यात काही 5 रुपयांच्या तर काही 10 रुपयांच्या नोटा आहेत. टोटल अमाऊंट ऑफ दीज नोट्स टुगेदर इज 350 रुपीज. आणि ते एकूण रुपये जर आपण केले तर ते 350 रुपीज आहेत त्या पाकिटमध्ये. नंबर ऑफ 5 रुपी नोट्स आर लेस बाय 10 दॅन ट्वाईस द नंबर ऑफ 10 रुपी नोट्स. त्यातल्या 5 रुपयांच्या नोटा ज्या आहेत त्या 10 रुपयाच्या नोटापेक्षा 10 कमी आहे. देन फाइंड द नंबर ऑफ 5 रुपी अँड 10 रुपी नोट. तर त्या पाकिटामध्ये असणाऱ्या 5 रुपयांच्या नोटा किती आणि 10 रुपयांच्या नोटा किती हे काढायचं आहे. लक्ष द्या, पहिल्यांदा आपण काय बघायचं, या ठिकाणी जे विचारलंय ना शेवटी शक्यतो ते आपण या ठिकाणी मानायचा प्रयत्न करायचा. फाइंड द नंबर ऑफ 5 रुपी अँड 10 रुपी नोट. 5 रुपयाच्या नोटा किती, 10 रुपयाच्या नोटा किती विचारलं. आपण 5 रुपीज नोट्स किती त्याबद्दल एक व्हेरिएबल मानायचा आणि 10 रुपयाच्या नोटबद्दल एक व्हेरिएबल. जे विचारले त्याच्याबद्दल काहीतरी मानायचं. मग आपण काय करू बघा, सोल्युशन. लेट नंबर ऑफ नोट्स ऑफ 5 रुपी बी एक्स. 5 रुपयाच्या एक्स नोटा आहेत असं आपण समजू. अँड नंबर ऑफ नोट्स ऑफ 10 रुपी बी वाय. आणि 10 रुपयाच्या नोटा वाय आहेत असं आपण गृहीत धरले. बरोबर. नंबर ऑफ नोट्स ऑफ 5 रुपी बी एक्स अँड नंबर ऑफ नोट्स ऑफ 10 रुपीज बी वाय. जे विचारलंय त्याच्याबद्दल आपण व्हेरिएबल घेतलेले आहे. समजलं. आता बघा, या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं, या एक्झाम्पल जे दिलेलं आहे याच्यामध्ये 2 कंडिशन्स दिलेल्या असतात, 2 अटी दिलेल्या असतात. म्हणजे थोडक्यात ह्या एक्स आणि वाय या दोघांमध्ये रिलेशन असणारे 2 रिलेशन्स दिलेले असतात. त्याचा आधार घेऊन आपण या ठिकाणी इक्वेशन्स फॉर्म करायचे.
पहिल्या कंडिशनच्या आधार घेऊन आपण फर्स्ट इक्वेशन तयार करायचं आणि सेकंड कंडिशनचा वापर करून आपण सेकंड इक्वेशन तयार करायचं. काय म्हटले रे इथं? इन अँड एनवेलप देर आर सम 5 रुपीज, सम म्हणजे एक्स नोट्स आपण मानले, अँड सम 10 रुपी नोट्स हे मानले आपण वाय. पण पुढे बघा, टोटल अमाऊंट ऑफ दीज नोट्स टुगेदर इज 350 रुपीज. ही पहिली कंडिशन. ते सर्व रक्कम अमाऊंट जी आहे इन्वेलप मधली ती किती आहे? 350 रुपीज. या ठिकाणी बघावं लागेल आपल्याला, नंबर ऑफ नोट्स ऑफ 5 रुपी किती आहे? एक्स नोट आहे. 5 रुपयाच्या एक्स नोट आहे. एक नोट म्हणजे 1 नोट म्हणजे किती झाले? 5 रुपीज. 2 नोट म्हणजे काय झाले? 2 × 5 दॅट इज 10 रुपीज. 3 नोट म्हणजे काय झालं? 3 × 5 दॅट इज 15 रुपीज. अशा किती नोट आहेत आपल्याकडे? एक्स. म्हणून काय करणार? 5 × x म्हणजे ही अमाऊंट किती आहे? 5 रुपयाच्या नोटांची तयार झालेली अमाऊंट. इथे लिहू आपण, द व्हॅल्यू ऑफ एक्स नोट ऑफ 5 रुपीज इज इक्वल टू रुपीज 5 एक्स. 5 रुपयांच्या नोटा एक्स आहे, त्याची एकूण तयार होणारी अमाऊंट जी आहे त्या एनवेलप मध्ये ही 5 एक्स रुपीज आहे. दुसरं, 1 नोट ऑफ द 10 रुपीज दॅट इज रुपीज 10. 2 नोट असल्यावर काय होतील? 2 × 10 दॅट इज 20 रुपीज. 3 नोट असतील तर काय होईल? 3 × 10 दॅट इज 30 रुपीज. पण नोटा आपल्याकडे किती आहेत? वाय आहे. मग त्याची अमाऊंट काय होईल? द व्हॅल्यू ऑफ वाय नोट्स ऑफ 10 रुपीज इक्वल टू रुपीज 10 × y. व्हॅल्यू ऑफ 1 नोट ऑफ रुपीज 10 × नंबर ऑफ नोट्स. मग त्या इन्वेलप मध्ये किती पैसे असतील रे अमाऊंट एकूण? 5 रुपयाच्या नोटापासून तयार झाली 5 एक्स रुपीज, 10 रुपीज पासून नोट पासून तयार झाली 10 y रुपीज. ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे नंबर टोटल अमाऊंट इन इन्वेलप. देअरफोर ही जी पहिली कंडिशन दिली, टोटल अमाऊंट ऑफ दीज नोट्स टुगेदर इज 350 रुपीज, याचा आधार घेऊन फर्स्ट इक्वेशन तयार फ्रॉम द फर्स्ट कंडिशन 5x + 10y = 350. हेच नीट बघा, या ठिकाणी हा 5 आहे, इथे 10 आहे, 350 आहे, सगळीकडे 5 ने डिवाइड होत आहे. आपल्याला करता येईल का डिवाइड? मग डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 5 काय येईल? मग ह्याला 5 ने डिवाइड केलं एक्स, ह्याला 5 ने डिवाइड केलं 2y, ह्याला 5 ने डिवाइड केलं 70. मग x + 2y = 70. दिस इज इक्वेशन नंबर 1, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 5. बरोबर, फर्स्ट कंडिशन वरनं फर्स्ट इक्वेशन तयार झालं. आता सेकंड कंडिशन काय बघा, सेकंड कंडिशन वरनं सेकंड इक्वेशन तयार. काय सेकंड कंडिशन? नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस बाय 10 दॅन ट्वाइस द नंबर ऑफ 10 रुपीज. 5 रुपयाच्या नोटांची संख्या ही 10 कमी आहे कुणापेक्षा? 10 रुपयाच्या नोटाच्या दुपटीपेक्षा, ट्वाइस द नंबर ऑफ 10 रुपीज. 5 रुपयाची नोट किती? एक्स. दॅट इज एक्स इज इक्वल टू, फ्रॉम द सेकंड कंडिशन एक्स इज इक्वल टू ट्वाइस द 10 रुपीज 2y, त्यापेक्षा लेस दॅन म्हणजे 10 कमी आहे, मायनस 10. लेस म्हणलं की मायनस करायचं. देअरफोर नंबर ऑफ 5 रुपी नोट्स एक्स इज इक्वल टू ट्वाइस द नंबर ऑफ 10 रुपी 2 × y. लेस म्हटलंय मायनस, किती? 10. देअरफोर एक्स इज इक्वल टू
2y minus 10, समझ लगा? म्हणजे आहे 5 रुपयाच्या नोटांची संख्या इज इक्वल टू 2 इनटू 10 रुपयाच्या नोटा, म्हणजे त्याची चॉईस लेस म्हणले म्हणून मायनस, किती न लेस आहे 10 म्हणून मायनस 10, हेच मी असं लिहितो, दॅट इज एक्स हाफ इक्वल टू 2y, तो लेफ्ट हँड साईडला आला तर काय होईल रे, मायनस 2y इज इक्वल टू काय शिल्लक राहिलं मायनस 10, त्याला म्हणा इक्वेशन नंबर 2. मिळालं का? फ्रॉम द फर्स्ट कंडिशन वी गेट हिअर इक्वेशन नंबर 1, फ्रॉम द सेकंड कंडिशन वी गेट हिअर इक्वेशन नंबर 2. मिळाली दोन इक्वेशन, ही दोन सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायची आहे. अब जर होते इक्वेशन नंबर 1 एंड 2, हिअर प्लस 2y इन इक्वेशन 2, हिअर मायनस 2y. इफ वी ऍड दिस इक्वेशन 1 एंड 2, हिअर प्लस 2y एंड मायनस 2y गेट्स कॅन्सल. देअरफोर ऍड इक्वेशन 1 एंड 2. इक्वेशन नंबर 1 काय रे, एक्स प्लस 2y इक्वल टू 7, बरोबर त्याच्या खाली लिहा इक्वेशन नंबर 2, लिहिताना एक्स खाली एक्स, वायच्या खाली वाय आणि कॉन्स्टंट टर्मच्या खाली कॉन्स्टंट टर्म लिहा. एक्स मायनस 2y इक्वल टू मायनस 10, यांची काय करायची, ऍड म्हटले म्हणजे तर प्लस करू ऍडिशन. एक्स प्लस एक्स 2x प्लस 2y मायनस 2y गेट्स कॅन्सल इज इक्वल टू 70 मायनस 10 दॅट इज 60, दॅट इज 2x इक्वल टू 60. डिवाइड बोथ साइड्स बाय 2, इथे 2x आहे मला x पाहिजे आहे, 2 नको आहे, पण दोन्ही बाजूला 2 ने डिवाइड, देअरफॉर x इक्वल टू 60 अपॉन 2 दॅट इज 30, x इक्वल टू dividing both sides by 2. ही x ची व्हॅल्यू आली. काय रे x कशाबद्दल मानलाय, नंबर ऑफ नोट्स ऑफ 5 रुपीज, म्हणजे 5 रुपयाच्या नोटांची संख्या किती आहे 30, ह्याला बॉक्स करा. आता ही जी x ची व्हॅल्यू आली, ही इक्वेशन 1 और 2 एक किंवा 2 मध्ये कुठेही तुम्ही तिला सबस्टिट्यूट करा. सबस्टिट्यूटिंग एक्स इक्वल टू 30 इन इक्वेशन 1, बघा वन इक्वेशन काय, एक्स प्लस एक्स ची व्हॅल्यू काय 30, 30 प्लस 2y इक्वल टू 70. हा 30 प्लस आहे लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला जाऊन काय होईल मायनस होईल, देअरफॉर 2y इक्वल टू 70 मायनस 30. 2y इज इक्वल टू 70 मायनस 30 दॅट इज 40, देअरफॉर 2y इक्वल टू 40. हिअर 2y पण मला y पाहिजे, ह्या 2 नको आहे, म्हणून आपण काय करू, डिवाइड बाय 2 बोथ साइड्स, देअरफॉर y इज इक्वल टू 40 ला 2 ने डिवाइड केलं 20, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2, यालाही बॉक्स करा. मिळाले तुमचं उत्तर, काय विचारलंय मला, फाइंड द नंबर ऑफ 5 रुपी एंड 10 रुपी नोट्स, x म्हणजे काय 5 रुपी नोट्स, नंबर ऑफ 5 रुपी नोट्स, आणि y इज द नंबर ऑफ 10 रुपी नोट्स, देअरफोर आंसर इज हियर नंबर ऑफ नोट्स ऑफ 5 रुपी इज 30 अँड नंबर ऑफ नोट्स ऑफ 10 रुपी इज 20, म्हणजे 5 रुपयाच्या 30 नोटा आणि 10 रुपयाच्या 20 नोटा आहेत किंवा असतील, समजले. सेकंड एक्झाम्पल, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 1 मोर दॅन ट्वाईस इट्स न्युमेरेटर, कोण आहे
फ्रैक्शन है. फ्रैक्शन म्हणजे त्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असतो. मग डिनॉमिनेटर ऑफ फ्रैक्शन इज वन मोर देन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. त्याच्या न्यूमरेटरच्या ट्वाइस पेक्षा एकने जास्त आहे. ही फर्स्ट कंडिशन. इफ वन इज ऍडेड टू द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर रिस्पेक्टिवली, त्याच्या न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर दोघांमध्येही ए वन वन ऍड केला, द रेशियो ऑफ द न्यूमरेटर टू द डिनोमिनेटर इज वन इज टू टू. सेकंड कंडिशन, फाइंड द फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हटलं की आम्हाला माहिती आहे त्याला न्यूमरेटर असतो आणि डिनॉमिनेटर. म्हणून आपण काय करू, न्यूमरेटर काय आहे आणि डिनॉमिनेटर काय आहे ते मानू. लेट न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन बी एक्स एंड डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन बी वाय. देअरफोर द फ्रॅक्शन इज न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, दॅट इज एक्स अपॉन वाय. देअरफोर फ्रॅक्शन इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. आता कंडिशन दिली आपल्याला, त्या कंडिशन वरनं आपण काय करायचे, इक्वेशन्स ते फॉर्म करायचे. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज, डिनॉमिनेटर काय वाय, वाय इज काय आहे वन मोर म्हणजे प्लस वन आहे कुणापेक्षा, ट्वाइस इज न्यूमिनेटर, न्यूमिनेटर एक्स त्याचा ट्वाइस म्हणजे टू एक्स, टू एक्स प्लस वन इक्वल टू काय येतो वाय. देअरफोर टू एक्स प्लस वन इक्वल टू वाय आला. हा प्लस वाय राईट हँड साईडला, लेफ्ट हँड साईडला आला तर काय होईल, मायनस वाय. दॅट इज टू एक्स मायनस वाय इक्वल टू, हा प्लस वन या बाजूला आला काय होईल, मायनस वन. दिस इज इक्वेशन नंबर वन. वी फॉर्म द इक्वेशन वन फ्रॉम द गिवन फर्स्ट कंडिशन इन द प्रॉब्लेम. सेकंड कंडिशन बघा काय आहे. फ्रॉम द सेकंड कंडिशन काय रे, इफ वन इज ऍडेड टू द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. हा न्यूमरेटर आहे ना एक्स, त्यात वन ऍड करा. डिनॉमिनेटर आहे ना वाय, त्यात वन ऍड करा. म्हणजे एक्स प्लस वन अँड वाय प्लस. The ratio of numerator and denominator is 1 is to 2. And the ratio is 1 is to 2. That is x plus 1 upon y plus 1 equal to 1 upon 2 deliver 5. Numerator x I that 1 add kela. Denominator y that 1 add kela. And the ratio equal to 1 is to 2. That is 1 upon 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, टू इंटू एक्स प्लस वन इज इक्वल टू वन इंटू वाय प्लस वन. टू इन टू एक्स दॅट इज टू एक्स प्लस टू इंटू वन टू इक्वल टू वाय प्लस वन. राईट हँड साईडला जो वाय आहे तो लेफ्ट हँड साईडला घ्या, मायनस होईल. टू एक्स मायनस वाय इज इक्वल हा वन, हा प्लस टू राईट हँड साईडला आला मायनस टू. देअरफोर टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन मायनस टू इज मायनस वन. दिस इज इक्वेशन नंबर टू. कशाहून लिहिलं रे, फ्रॉम द सेकंड कंडिशन. फर्स्ट कंडिशन वरनं इक्वेशन नंबर वन मिळाला, सेकंड कंडिशन वरनं इक्वेशन नंबर टू मिळाला. वन अँड टू सॉल्व करायची. पण या ठिकाणी बघा, वन नंबर काय आहे, टू एक्स मायनस वाय इक्वल टू मायनस वन. टू नंबर काय, टू एक्स मायनस वाय इक्वल टू मायनस वन. पण दोन्ही इक्वेशन सारखेच आहे, बोथ इक्वेशन्स आर इक्वल. हियर इक्वेशन वन अँड टू आर सेम, दॅट इज इक्वल. मग काय करायचं, जर असं असेल तर त्याच्या व्हॅल्यूज जे असतात ते व्हॅल्यूज काय असतात, सोल्युशन्स हे इनफायनाईट सोल्युशन्स येतात, अनंत असे सोल्युशन्स त्याचे येतात.
तर ते कोणते बघू आपण, तर मग ते कोणते पाहू आपण. वी गेट इन फायनाइट आन्सर्स बाय शिफ्टिंग व्हॅल्यूज ऑफ एक्स. एक्सच्या किमतीचा आपण कुठलीही मनानं ठेवा तुम्ही, जिथे होईल त्याच्यावर वायची किंमत आपल्याला मिळते, व्हॅल्यू मिळते. इफ एक्स इक्वल टू वन, एक्सची व्हॅल्यू वन घेतली तर काय तरी टू इंटू वन टू मायनस वाय इक्वल टू मायनस. हा मायनस वन राईट हँड साईडला गेला, प्लस वाय झाला, मायनस वाय इज प्लस वाय. आणि मायनस वन इकडे आला, टू प्लस वन झाला, दॅट इज वाय इक्वल टू टू प्लस वन. बरोबर. मग काय करणार, देअर फॉर वाय इज इक्वल टू थ्री, वाय इक्वल टू थ्री. किंवा ह्याच्यात ठेवा ना, बघा इथे वायची व्हॅल्यू काय, टू इंटू वन एक्सची व्हॅल्यू वन, टू इंटू वन टू प्लस वन इज थ्री. इफ एक्स इक्वल टू टू घ्या, टू इंटू टू दॅट इज फोर प्लस वन फाईव्ह. झालं. किंवा ह्याच्यात ठेवा, टू इंटू टू मायनस वाय इक्वल टू मायनस वन, मायनस वाय इज हिअर प्लस वाय, अँड हिअर टू इंटू टू फोर, मायनस वन इज हिअर प्लस वन, फोर प्लस वन दॅट इज द फाईव्ह. इफ सिमिलरली इफ एक्स इक्वल टू थ्री फोर फाईव्ह अँड सो ऑन. एक्सचे व्हॅल्यू कोणतेही घ्या, तीन चार पाच सहा कुठलेही घ्या, थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन कुठले, त्याच्यावर ना एक वायचे व्हॅल्यू काय येतील. मग देन वाय इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू थ्री असेल तर वायची काय असते, ह्याच्यात ट्वाईस प्लस वन करा, तीन दोन्ही सहा अधिक एक सात, चार दोन्ही आठ अधिक एक नऊ, पाच दोन्ही दहा अधिक एक अकरा, सहा दोन्ही बारा अधिक एक तेरा, सात दोन्ही चौदा अधिक एक पंधरा, असे व्हॅल्यू येतात. म्हणजे ह्या एक्सच्या व्हॅल्यू झाल्या हा वायच्या व्हॅल्यू. मग यावर आम्हाला काय सांगता येते, मग फ्रॅक्शन काय येतील. एक्स इक्वल टू वन असताना काय आला, वन अपॉन थ्री आला, वन अपॉन टू आला. वायची व्हॅल्यू किती, वायची व्हॅल्यू किती, वायची व्हॅल्यू थ्री. देअरफोर हिअर काय आलं रे, वन अपॉन थ्री. वाय एक्सची व्हॅल्यू टू असेल तर वाय फाईव्ह, टू अपॉन फाईव्ह. एक्स इक्वल टू थ्री देन वाय इक्वल टू सेवन, देअरफोर थ्री अपॉन सेवन. एक्स इक्वल टू फोर वाय इक्वल टू नाईन, फोर अपॉन नाईन. एक्स इक्वल टू फाईव्ह वाय इक्वल टू इलेवन, दॅट इज फाईव्ह अपॉन इलेवन अँड सो. असे इनफायनाईट नंबर ऑफ काय सोल्युशन्स या ठिकाणी, असे अनेक आपल्याला काय मिळतील, आन्सर्स आपल्याला मिळणार आहेत. समजले, ठीक आहे. आज आपण दोन उदाहरणं सोडवली, दोन उदाहरणांची नीट अभ्यास करा. आज आपण तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याच्या पुढची उदाहरणं पाहणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ पहा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, आणि स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.